गणेश चतुर्थीचा सण अगदी जवळ आला आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन घरोघरी होणार आहे आणि सर्वजणांनी तर बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरूही केली असेल। मनामध्ये बाप्पांचे नामस्मरण करून एकदम सात्विक अशी बाप्पांसाठी थाळी बनवणार आहे। अगदी कमी वेळात झटपट होणारी आणि पूर्व नियोजनांती बनवूयात। डाळ तडका, पौष्टिक बिटाची खीर, भेंडी फ्राय, जीरा राईस, मसाला कारलं, तळण चपाती आणि बाप्पांच्या आवडीचे मोदक। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी प्रज्ञा सर्वांचे स्वागत करते आपल्या चॅनल प्रिचनमध्ये। प्रथम डाळ तडका बनवून घेऊयात। त्यासाठी कढई गरम झाली आहे, 1.5 चमचा तेल ओतूयात। तेल गरम झाल्यावर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूयात। कढीपत्त्याची पाने, कांदा भाजत आल्यावर 2 मध्यम आकाराची टोमॅटो बारीक चिरून घालूयात। कांदा टोमॅटो भाजल्यावर 1/2 चमचा हळद पूड, मोठा चमचा सांबर मसाला घालूयात। बारीक कट केलेला लसूण, मी 1 वाटी तुरीची डाळ तेल हळद घालून शिजवून घेतली आहे, ही आता याच्यात ओतूयात। डाळ तडका म्हणल्यानंतर खूप पातळ नाही बनवायचा, मी याच्यात फक्त 2 वाट्याच गरम पाणी ओतले आहे। चवीनुसार मीठ, वरून थोडीशी कोथिंबीर घालून 1 उकळी आणूयात। उकळी येते तोपर्यंत तडका बनवून घेऊयात। तडका पॅन गरम झाला आहे, याच्यात 2 चमचे तूप घालूयात। तूप गरम झाल्यावर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचे जिरे, बारीक कट केलेला लसूण, 2 तडक्याच्या मिरच्या घालूयात। चिमूटभर हिंग घालूयात। आता हा तडका डाळीत ओतून नंतर याच्यावर झाकण ठेवूयात। छान तडका बसला आहे, 1 उकळी आल्यावर आपला डाळ तडका बनून तयार झाला आहे। आता पौष्टिक अशी बिटाची खीर बनवणार आहे। पॅन गरम झाला आहे, याच्यात 1 चमचा तूप घालूयात। तूप गरम झाल्यावर 1 वाटी किसलेले बीट परतून घेऊयात। हे हलकेसे भाजल्यानंतर याच्यात 1 ग्लास दूध ओतूयात, चवीनुसार साखर घालूयात आणि हे शिजवून घेऊयात। खीर बनल्यानंतर याच्यात 1 चमचा वेलची जायफळ पूड घालूयात आणि आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप घालूयात। वा, मस्तच खीर बनून तयार आहे। आता आपण भेंडी फ्राय बनवणार आहे। पॅन गरम झाला आहे, 1 चमचा तेल घालून तेल गरम झाल्यावर हे पहा, भेंडी स्वच्छ धुवून पुसून नंतर याचे या प्रकारे उभे काप करून घेतले आहेत, ते आता शॅलो फ्राय करून घेऊयात। भेंडी भाजत आल्यावर चवीनुसार मीठ, 1/2 चमचा तिखट घालूयात। दोन चमचे दाण्याचे कूट घालून फक्त 1 वाफ काढून घेणार आहे। भेंडी लगेच शिजली जाते, त्यामुळे भेंडी फ्राई बनून तयार आहे। आता डाळ तडका म्हणल्यानंतर जिरे राईस हा आलाच। मी भेंडी काढून याच्यातच जिरे राईस बनवते। 1 चमचा तूप घालूयात। तूप गरम झाल्यावर 5 लवंगा घालूयात।
एक चमचा जिरे घालूयात. भात हा शिजवून थंड करून घ्यायचा म्हणजे तो मोकळा सुटसुटीत होतो. तो आता याच्यात घालूयात. आणि कोथिंबीर घालून भात शिजवताना मीठ घातलेले तरीही थोडेसे वरून चिमूटभर मीठ घालूयात. चांगले परतून घेऊयात. पहा, झटपट असा जिरे राईस बनला आहे. आता बिलकुल कडू न होणारे कारले बनवूयात. इथे छोट्या आकारातीलच कारले घ्यायचे. हे पहा, म्हणजे मसाला भरायला सोपे जाते. कारल्याचा थोडासा शेंडा बुडका काढून मधून काप देऊन यातील बिया काढून घेऊया. हे पहा, या प्रकारे सर्व बिया काढून घेऊयात. नंतर याला आतून मीठ चोळून घेऊयात, त्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होत. हे 15 मिनिटे मिठामध्ये तसेच ठेवून नंतर ही स्वच्छ धुवून घेऊयात. कारली धुवून घेतली आहेत. आता स्टफिंगचा मसाला बनवून घेऊयात. 2 चमचे ओलं खोबरं, लसूण, अद्रक याची पेस्ट करून घेतले आहे. 3 चमचे दाण्याचे कूट, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद पूड, 1 चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ घालूयात. 2 चमचे साखर घालूयात, आवडीनुसार कोथिंबीर, 2 चमचे तेल घालूयात आणि सर्व मिक्स करूयात. आणि या प्रकारे मसाला स्टफिंग करून घेऊयात. मसाला भरताना या प्रकारे भरायचा. सर्व मसाला भरून तयार आहे. आता पॅन ही गरम झाला आहे. 1 चमचा तेल ओतून कारलं याच्यात ठेवून देऊयात. आणि हे मंद आचेवर झाकण ठेवून वापलवून शॅलो फ्राय करायचे आहे. मध्ये मध्ये झाकण काढून सर्व बाजूंनी भाजून घ्या. हे पहा, अशा प्रकारे बनवले तर अजिबात कडू होत नाही. आता कारलंही शिजलं आहे. हे पहा, आणि आता हे आपलं कारलंही बनून तयार आहे. आता आपली सर्व थाळी बनून तयार आहे. आता सर्व करायला घेऊयात. वा, मस्तच डाळ तडका, पौष्टिक बिटाची खीर, भेंडी फ्राय, जिरा राईस, मसाला कारलं, तळण चपाती आणि बाप्पांच्या आवडीचे मोदक आणि खीर खाण्यासाठी चमचा. खूप छान बनून तयार आहे. योग्य नियोजन आणि पूर्वतयारी केली की अगदी झटपट थाळी बनून तयार होते. गणेश चतुर्थीला सात्विक थाळी नक्की बनवा. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.